या तिनूय कायदे हाडल्यात. हे कायदे शेतकऱ्याचो इन्कम डबल करपाक म्हणून सांगून हाडिल्ले हा. पूण इन्कम कोणाचो डबल जातलो? काय इन्कम उरतलोच काय ना हाजेर प्रश्न चिन्ह. आणि त्याचे उत्तर फक्त एक भाषेन जाऊक शकता म्हणतात ते थ्रू कन्सल्टेशन. जे कन्सल्टेशन डेमोक्रेसीचो फंडमेंटल पार्ट. लोकशाही जर जिथी उरतली जाल्यार कन्सल्टेशनानच उरूंक जाय ती. काल सुप्रीम कोर्टान म्हणजे म्हणले हा पार्लमेंट चलत ना पण पार्लमेंटची नवी बिल्डिंग बांधपाक सरकार सारखं ताकतिकी ना. सो सरकारचे प्रायोरिटी किती? मेघालय माहिती आहे ही जी आमच्या प्राईम मिनिस्टरला लागल्या. तसेच म्हणजे आपण करता हम करेसो कायदा ही दादागिरीच्या विरोधात सगळ्या लोकांनी उभे राहण्याची गरज आहे. गोयात हो फार्मर तितला वडले रेलेवंट ना. कित्याक आमचे फार्मर डायरेक्टली विकूक शकतात. पण देशाच्या शेतकऱ्या बरोबर आम्ही सॉलिडॅरिटी दाखवण्याची गरज आहे. आणि हाज्या खातीर मला असे दिसता की आम्ही सॉलिडॅरिटी दाखवत हे गरजेचे. ओपोजिशन म्हणतात जर जिंकतले पण ओपोजिशन जर इफेक्टिव्ह असतले जाल्यार फर्स्ट यू हॅव टू एक्सप्रेस द ओपोजिशन टू प्रोजेक्ट्स. आज मला दिसता शेतकऱ्यांनी देशाच्या ओपोजिशनात जागे केलेले आहात. 1974 खे इंदिरा गांधीन ज्यांना एक रेल स्ट्राईक झालो त्यांना रेल्वे वर्करांनी ओपोजिशनात जागयले आणि इमर्जन्सी झाली आणि मागीर इमर्जन्सी इंदिरा गांधीक मार खावचो पडलो. तशीच परिस्थिती आज ह्या देशात आहात. ज्यांना ब्रूट मेजॉरिटी आहात पण एक शेतकरी ओपोजिशनात जागयता. ओपोजिशन एक जाऊन या सरकारच्या विरुद्ध किती तरी करपाक जाय ही साधी वस्त आमच्या ओपोजिशनच्या लिडरांच्या तकलेन बसना. ही शेतकरी आमचा जागयता म्हणून या शेतकऱ्याक आम्ही नमन करण्याची गरज आहात. या शेतकऱ्याक आम्ही आधार करण्याची गरज आहात आणि या शेतकऱ्याक सॉलिडॅरिटी दाखवण्याची गरज आहात. ती दाखवपाक म्हणून मला उलयन दिले. मी नव ऑर्गनायझरांना देणार करू. थँक्यू विजय.